मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. कालचे आपले काल रात्रीचे रिपोर्ट च्या अनुषंगाने जे काल रात्रीपर्यंतचे जे आपले रिपोर्ट आले, काल आपल्याकडे एकूण 92 पेशंट पॉझिटिव्ह आले होते. तो 92 गृहीत धरून टोटल आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण कोविड पॉझिटिव्ह पेशंटची संख्या 2852 पर्यंत आहे. याच्यामध्ये सद्यस्थित उपचार सुरू असलेले 1213 आपले रुग्ण आहे आणि ज्यांना आपण उपचार करून डिस्चार्ज केलेले असे 1538 रुग्ण आहेत. आजपर्यंतची आपली एकूण जे दुर्दैवाने याच्यामुळे जे मृत्यू झालेली आहे त्याचा टोटल एकूण आकडा 101 आहे. हे संपूर्ण आपली परिस्थिती बघता आणि मागच्या आपल्या 10-15 दिवसाच्या विशेषतः एक आपला ट्रेंड बघता, आपल्या असं लक्षात आला होता की आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा डेफिनेटली रुग्णांची संख्या वाढती आहे. त्याच्या म्हणूनच आपण एक निर्णय लॉकडाऊनच्या संदर्भात घेतला होता. 17 आपला लॉकडाऊन सुरू झाला, 21 सर्व असेन्शियल नॉन असेन्शियल आपण बंद ठेवला होता, 22-26 आपण असेन्शियलला उघडला पण नॉन असेन्शियल बंद ठेवला होता. बरेच लोकांचे डोक्यामध्ये प्रश्न आहे की आता लॉकडाऊन तर आपण केला पण त्याचा काही फारसा काही इफेक्ट झाला नाही. आता फ्रँकली स्पीकिंग, लॉकडाऊन जेव्हा आपण करतो त्याचं मुख्य आपला कारण असतो की लोकांचा जे वावर आहे तो कमी झाला पाहिजे. आता वावर जरी आपला 17-18 तारखेला कमी झाला, इमिजिएटली इन्फेक्शन स्प्रेडमध्ये इमिजिएटली कमतरता येत नाही, कदाचित पुढच्या काळात आपल्याला ती कमतरता दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक संपूर्ण जे आपली आरोग्य यंत्रणा, संपूर्ण आपला जे हॉस्पिटलचा संपूर्ण जे सेटअप आहे त्याच्यावरसुद्धा जे ताण वाढतो आहे त्यालासुद्धा थोडासा एक रिलॅक्सेशन भेटतो आहे त्याच्यामुळे, आणि तेच आपल्या लॉकडाऊनचे मागचा आपला संपूर्ण हेतू होता जे आपण 10 आपण आता 26 ठेवला आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळेसारखा यावेळीसुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये भेटला. त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने गोष्टी आपण सुरू ठेवला होता, फॉर एक्झाम्पल मिल्क सप्लाय सुरू ठेवला होता, बियाण्याची दुकान आपण सुरू ठेवली होती आणि याच्या व्यतिरिक्त फार्मसीसुद्धा सुरू ठेवली होती, जेणेकरून जे खूप अत्यंत गरजेची जे काही वस्तू आहे त्याच्या कमतरतामुळे किंवा त्याची दुकान उघडलेली नाही त्याच्यामुळे लोकांना काही त्रास त्याचा होणार नाही आहे. तर आता आपला 26 लॉकडाऊन आहे, त्याच्या पुढचा आपला 31 शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि आपला परिस्थिती बघता आपण त्याच्या संदर्भात निर्णय त्याच्या संदर्भात घेणार आहोत. धन्यवाद.